राज्यपालांना एक विशिष्ट अधिकार दिले आहेत आणि राज्यपाल ही अशी व्यक्ती असते, जरी ती राजकीय पक्षाची पूर्वी असली तरी गेल्या 50 वर्षात आपण भारतातला हे बघितलं तर कुणीतरी राजकारणातनं थोडासा निवृत्तीकडे गेलेला माणूस हा राज्यपाल म्हणून पाठवला जातो. या ज्या काही सुधारणा केलेल्या आहेत याच्यामुळे विद्यापीठीय व्यवस्थेवरतीच घाला घातला जातोय असं तुम्हाला म्हणायचं? असं 100% घातलं जाते, कारण आत्ता चाललेली व्यवस्था बदलण्याचं काही कारणच नव्हतं. हेच प्रकुलपती पद कर्नाटकमध्ये आहे, बाजूचं राज्य आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. माझं काय म्हणणं आणि तुम्हाला सांगतो सर, आपल्याच महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागात आहे, कृषी विद्यापीठ विभागात आहे, तुम्हाला काय त्रास झाला? आत्ताच्या कायद्यामध्ये सुद्धा पुरेसे अधिकार, व्हेरी नेसेसरी दे कॅन इंटरफेअर, ते अधिकार आहेत, त्याच्यासाठी यांनी कुलपतींची काय गरज आहे? परत अधिकार कुलपतींनाच आहेत, परत नाही शासन करू शकत. शासन आणि ते पत्र माननीय उदय सामंत साहेबांनी कुलपतींना दिलं, ठीक आहे, पण चौकशी कुलपतींच्या अध्यक्षतेखाली होते. कुलपतींचे अधिकार माननीय राज्यपाल महोदयांचे कुठंच कमी झालेले नाही. शेवटी विद्यापीठांना असं वाटत असेल की आम्हाला स्वायत्तता हवी, अधिकार जनतेचे पैसे असतात. साहेब, पुणे विद्यापीठाची 600 कोटीची एफडी 300 कोटीवर आलीये मागच्या 3 वर्षामध्ये, 300 कोटीची एफडी. फायनान्स ऑफिसर मॅनेजमेंट काउन्सिल मध्ये सांगितलं सिनेट मेंबरनी की 300 कोटी आमच्याकडनं एफडीचे खर्च झालेत, कुठे गेले? जनतेचे प्रश्न पैसे येते, पब्लिकचा फंड आहे, राज्य शासनाने नाही विचारायचं तर कोणी विचारायचं? त्याला आक्षेप नाही, राज्य शासन आत्ताच्या कायद्यात सुद्धा विचारू शकतं.